गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. मुकुडे आता जस्ट उठले, पार्टी पूजेचा देवाला साफसफाई चालू आहे. कालची एकदा अशी वाटत होती, कालची जी कॅट होती आलेली, तिला असं ठेवूया घरी किंवा बाहेर तरी ठेवूया असं, बट त्या अटॅचमेंट होत्या हा पूजा. पाऊस वगैरे सकाळीच येऊन गेलाय, क्लायमेट एकदम शांत आणि थंड आहे. हा वेरी गुड. असत का आज? मग तू एवढं सगळं करते आहे. पहिला सोमवार भाव्याची आंघोळ नाही झाली, त्यामुळे मम्मीने तिला टिक्का लावला नाही, अंतरला लावला. काय काय पाहिजे बेटा? हे हे काय नाडीने काय करणार आहे? ते जोगेश्वरी केव्ह असेल ना उघडं जायचं? आज गर्दी असेलच. आपण पहिला बघून येतो मार्केटमध्ये बाहेर, तर गर्दी नसेल तर मग दुपारी खाली असेल, आपण बघून येऊ. जमलंच तर मग आपण जाऊ. काय बोलतो पुरोला? केव्ह, जोगेश्वरी केव्ह मंदिर आहे ऍक्च्युली तिथे. बाप्पाकडे बघ, बाप्पाकडे बघ. अरे तिकडे बघ, बाप्पाकडे बघ. चला उठा. आपण तर कोण मायनस नाही तिच्यासाठी. हर्षच एकटा आहे की जो की सगळं तिच्यासाठी. काय झालं? पाय पडले ती. थँक यू, गॉड ब्लेस यू बेटा. आजीच्या मम्मीच्या 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 पाय पडले. तू बोल, मी त्या मंडेलाच बोलत होतो आता, पण आपलं ते राहून गेलो खूप करायचं. सॅटर्डे संडे नको, गर्दी असणार. तुला काय फ्रॉक घालायची हौस लागले? काय आंघोळ वगैरे झाली ना किंवा असे मधी पण टाइमपास मध्ये बसली असेल, कपडे काढते स्वतःच तिच्या ड्रॉवर मधून आणि बोलते मला हे कपडे घाला. गुरुवारचं एक हे असतं बोलले ना, त्या वर्षी गर्दी असेल. उद्या जायचं तर मग तसं मग ट्रेनचं बुकिंग करतो आज. मंगळवारी जाऊन बुधवारी येऊ. वन डे रिटर्न होत असेल तर वन डे रिटर्न करू. अरे ट्रॅव्हल्स बसेस आहेत जे वन डे रिटर्न करावतात. आज जाऊन उद्या येऊ, म्हणजे असं एक दिवस राहून येऊ दुसऱ्या दिवशी. तर आता आपण टीव्ही वरती ऍक्च्युली तेजस एक्सप्रेस बघत होतो, मुंबई टू गोवा वाली, बट ते राहू द्या. आता आपण शिर्डीचं बघू काय काय आहे, सर्च करू. 6:20 ते 11:30 इथून निघणार CST वरून. कुठे? शिर्डी साईनगर. ओके, 6 स्टॉप आहे. एकच दिवस नाही तो कोणता आहे? मंगळवारी. पण ते फक्त आपण वंदे भारत बघतोय. आपण भले तिकीट CST ची काढू इथून, पण चढू आपण दादर वरून. कशाला? डायरेक्ट गोरेगाव टू CST जायचं. अरे पण काय मतलब बनतो ना? मतलब नसला बनलं तरी आपण ज्या प्लॅटफॉर्म ची तिकीट काढले तिथेच जायचं. ऍक्च्युली उद्याचाच विचार करत होतो निघण्यासाठी, बट पूर्ण हफ्त्यातून एकच दिवस नाही वंदे भारत मुंबई टू शिर्डी पर्यंत, आणि तो दिवस म्हणजे मंगळवार, आणि तो उद्याचा. आता आपण प्लॅन करत होतो उद्यासाठी, बट तर आपण वेनसडेला जाऊ. हॉटेल्स पण आपण युट्यूबवरती चेक करते की हॉटेल्स तिथे जाऊन पण आपल्याला डायरेक्ट भेटू शकतात की इथूनच ऑनलाईन बुक केलेलं चालेल. बघू, आता एक दिवस आहे. जर तुम्ही कुणी शिर्डीला जाऊन आला आहात, तो म्हणजे तुम्हाला वाटतं की तिथे जाऊनच आपल्याला हॉटेल भेटतं किंवा इथून बुक केलेलं बरं पडेल एकाच दिवसाच्या स्टेसाठी. आता गर्दी नसणार शिर्डीला, त्याच्यामुळे सकाळी लवकर दर्शन होईल. तिथून काहीतरी गाडी वगैरे भेटते, मग पुढे आपण ते सगळे तिथे तिकडचे प्लेस बघून येऊ, त्र्यंबकेश्वर वगैरे. पण ते नाशिक मध्ये पडत आणि हे सगळं शिर्डी त्यासाठी प्रायव्हेट गाडी करावी लागेल. तिथून तिथून भेटते असते. पहिले तर फ्रेंड्स, मी ह्याच्यावरून लॉग इन करायला गेलो तर इथून लॉग इन होत नाहीये, तर आपल्याला नवीन अकाउंट ओपन करावा लागणार आहे IRCTC ॲप मधून. EC वाला कोच आहे तो ब्ल्यू कलरच्या सीट्स वाला, त्याचा फेअर 1840 आणि त्याच्यापेक्षा स्वस्त वाला जो कोच आहे तो 975. बुधवारचं सकाळी 6 वाजताची ट्रेन आहे CST वरून. हा मग उद्या लवकर झोपू, त्यात काय एवढं? तिला तर झोपेत
ट्रेन मध्ये झोप आहे ना बरंच बुक करताना. हे सगळं काय नोटिफिकेशन सिनियर सिटीजन पास वगैरे आहे ते सगळं काय त्यामध्ये नाहीये वॅलिड. त्यासोबत बुकगुडीचं तिकीट आपल्याला नाही काढावं लागणार, 5 वर्षाच्या खालील मुलांना फ्री आहे. प्रोसेस लेंदी आहे पण गपचूप जाऊन काउंटरवरती तिकीट काढणं ते वेगळं, पण रिझर्वेशन वालं आहे थोडं, बट जाऊ दे आता जसं पण आहे ऍटलीस्ट आपली सीट तरी बुक होते ट्रॅव्हलिंगची. व्हेज नॉनव्हेज नो फूड गुगल पे तू यूज करणार आहे आणि प्लस आपण यूज करणार आहे इन्शुरन्स देखील. असे काही डिटेल्स पण अजून सीट नंबर दिले नाही आता आपल्याला, कदाचित झालं तर उगाच वाकडं म्हणजे पुढे पाठी होईल. आपण बुकिंगमध्ये ऑप्शन निवडलाय की सेम कोचमध्येच बर्थ्स असतील तर मग बुक करा. हे असं काही आहे कॅन बी तिकीट होतीय बुक कन्फर्म. तेव्हा एक पैसे डिडक्ट झाल्याचा, एक इन्शुरन्सचा आणि वरती एक जेवणाचा. तिकीटचा पण ऑप्शन हा आहे बुक रिटर्न जर्नी, पण काय करायचं आपला भरोसा नसतो. एकाचे 2 दिवस होऊ शकतात तर 2-3 दिवस पण होऊ शकतात, डिपेंड्स आता तिथे गेल्यावर. आता शिर्डीला गेल्यावरती आपण ते म्युझियम पण एक्सप्लोअर करणार आहे, अजून 1-2 ठिकाणं देखील आहेत. माझं आत्ताच जस्ट लक्ष गेलं फ्रेंड्स, आणि हे मला माहित नाही आता हे क्रिटिकल आहे की नॉर्मल आहे चालून जाईल. मला हर्षल गायजवाड झालंय पूजा काय. हा इथं गायकवाडची स्पेलिंग बघ मी काय टाकले. हर्षल त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कसं काय सुटू शकतंय नाव ते बघू काय का. अच्छा तर फ्रेंड्स वी आर व्हेरी मच न्यू टू दिस. न्यू म्हणजे व्हेरी मच काय, ऍक्च्युअलमध्येच हे सगळं काय नवीन आहे. तर आता हे मोबाईलमध्येच आलेले ईमेल आणि मेसेज किंवा जे मी स्क्रीनशॉट काढून ठेवले त्या ॲपमधून तेवढंच घेऊन जायचं आपल्याला का तिथे TC वगैरे थांबवतात किंवा कोण इन्स्पेक्शन ऑफिसर असतं त्याला काय फिजिकल तिकीट पण दाखवावं लागतं आपल्याला. तिकीट काउंटरवरती जाऊन काय काढावं लागते का हार्ड कॉपी तिकीटची, असं काय असेल तर प्लीज कमेंट थ्रू आज प्लीज सांगा, खूप मोठी हेल्प होईल. नाही तर मग एवढंच घेऊन जायचं तर मग ठीक आहे. तयारी करून बसलोय फ्रेंड्स मी आणि बुकूची पण तयारी झाली आहे. तेव्हा चष्मा लावून कोणतरी फिरतोय शायनिंग मारतोय घरातल्या घरात. तेव्हा त्या सगळं समजतंय मी काय बोलतो. जाण्याच्या अगोदर आपण जेवण घेतो तर पूजा जेवण वाढून घेते. आपण सगळे चाललो आहोत केव्सला, जोगेश्वरी केव्स. फ्रेंड्स दारात मस्तपैकी ऊन होतं, आत्ता डायरेक्ट आता पाऊस चालू झाला. बेटा उठ, त्या छत्री तसं बसायचं नाही, छत्री तुटेल बघ होती चला उठा. इथं पूजेची निघायची तयारी चालू आहे आणि इथं कोणीतरी छत्री घेऊन आले आणि घरामध्ये वेगळंच काहीतरी खेळ खेळत बसलंय. अरे हो पण त्यात जास्त कपडे नसतात रे त्या टाइमाला. आपण असंच इथे गेलो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीला तेव्हा आपल्याला कमेंट आली होती आणि ती माझ्या लक्षात आहे की कधी पण असं जाताना फुलांचे पैसे अगोदर द्यायचे नाहीतर मग ते फुलं दुकानदाराकडून अर्पण झाल्यासारखे होतात. आपण इथे चाललोय फ्रेंड्स, आज बाहेरच बोर्ड लावलाय आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. मंदिर मोठं असतं झाड. अच्छा ह्याला जोगेश्वरी केव्सच बोलतात, ओके जोगेश्वरी केव्स, जोगेश्वरी गुंफा, जोगेश्वरी लेणी, अंधेरी. तर जोगेश्वरी अंधेरी कसं म्हणत आहे. अच्छा ड्युरिंग 6th century ह्याला एंट्री अशीच आहे. तिकीट विकीट काय नाही ना, तिथे मी पहिल्यांदा आलो फ्रेंड्स आतमध्ये इथे आणि हे ॲक्च्युअलमध्ये केव्स टाईप इथं फिलिंग येते कारण की हायस केव्स बट काही वरती आर्टिफिशियल वर्क नाही दिसत आहे जिथं आपण रिपेरिंगचं वगैरे. चप्पल ना इथेच काढावी लागणार आहे. इथून एंटर केल्या गेल्या या साईडला परत हे या साईडला एक छोटस रूम आणि आतली प्रॉपर एंट्रन्स. आता आपण चाललो ह्यावाल्या साईडच्या रूम मध्ये केव मध्ये.
तर जस्ट आपण बाहेर आलो फ्रेंड्स. And I have started sweating a lot. पूजा आत काय तिथे पुढे चल ना इकडे गुफा आहे बसण्यासाठी. ते दिसतंय हे बघा हे वाले जे खाचे वगैरे आहेत ते प्रॉपर असं वाटतं दिवा वगैरे ठेवण्यासाठीच आहेत. म्हणजे त्या काळी जेव्हा इथे सिव्हिलाइज असेल जेव्हा इथे कोणी राहत असेल. प्लेस तर एकदम छान वाईब देते फ्रेंड्स बट जास्त लोक दिसत नाही आहेत आणि थोडंसं पाऊस असल्यामुळे थोडं चिखल चिखल झालं आहे. नाहीतर मग थोडं चालायला वगैरे आतल्यात भारी वाटलं असतं. आता पण वाटत आहे तुझं आणि बुबू पाऊस आहे गुफा आहे थंड आहे थोडं आतमध्ये तरी पण घाम यायला चालू झालं आहे. आतल्यात पण रूम्स आहेत आणि मला वाटतं ते सगळे आतल्यात कनेक्टेड आहेत सगळीकडे. हा पार्ट मधोमधला एकदम अजून आतमध्ये पण आहे रे बापरे. ते लिहिलंय व्हिडिओग्राफीचं नाही लिहिलंय 24 तास हे सीसीटीव्हीच्या सर्वेलन्स मध्ये आहे. हॅलो बेटा ते गेट भेटत त्याचं काय नाही करायचं पाय पडून घ्या आणि चल मम्मी बोलवतो चल ओम नम शिवाय चल हा बघितलं तिथे सगळं बघितलंय ना आता त्या मंदिरात सगळ्या पाया पडत होते ते तेव्हा थोडस जर इथं मेडिटेट वगैरे करायला अलाउड आहे ना असत ना आणि थोडी प्लेस असती जरा तर मग असं आतमध्ये बसायला मस्त वाटलं असत छान मेडिटेट करत. 6th century परत आता इथे दुसरा गेट नाही तर हे काय काय म्हणजे बघा ना सुविधा करून ठेवल्यात पहिल्याचा बरोबर ड्रेनेज सिस्टम इथून खाली तिथून तसे आतून अजून वाढतोय होत आहेत आता 4:45 म्हणून इतका उजेड आहे. नाहीतर अच्छा इथून पण एंट्री दिसते मला असं वाटतं इथून पण एंट्री तर आहे बिकॉज इथे पण आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा बोर्ड आहे. मी तर इथं घर वगैरे आहेत बाकी इथे पण घर आहेत. दॅट्स इट इथून एक एंट्री पुढून एक एंट्री वरती पण आहे तुमचं वरचा माळा पण आहे ना इथे प्रॉपर कार्विंग वगैरे केली आहे. इथे पण एक स्ट्रक्चर आहे ते जे डोर लावलेत ना लाकडाचे हे मला आपण बोरिवली नॅशनल पार्कला गेलेलो तर ते तिकडची आठवण देते हे मला. इथे शिवजी आहे सामने जाओ गणपती आहे और इधर कोपरे में से हनुमान जी हनुमान बजरंग बली यहाँ से है. हाँ वो बजरंग बली यहाँ से और इधर से सीधा जाओ तो गणपति का मंदिर जोगेश्वरी मातेचं आहे आणि तिथे शिव आणि तिथे महाशिवरात्रीला ह्याच्यासाठीच गर्दी असते ना शंकराच्या अभिषेकासाठी. हियर वी कम्स आउट किती अरे ते पंडितजी बोलत होते तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या मला. जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे ऍक्च्युली आणि संडेच्या दिवशी प्रॉपर मूर्ती उभा करतात त्याला साडी वगैरे नेसवतात
आणि छानपैकी आरती वगैरे होते महाशिवरात्रीच्या दिवशी. ते आणि स्वतः स्वयंभू म्हणजे स्वयंभू मंदिरात बोलले ते जोगेश्वरी माता प्रकट झाली होती इथे एका लहान म्हणजे असं सांगितलं त्याने डिटेलमध्ये पण त्याला विचारलं रेकॉर्ड करू शकतो का तर ते बोलले इकडचे मेन पुजारी आहेत ना मेन जे भटजी आहेत ते आले की त्यांच्याशी बोलणं करून देतो म्हणजे त्यांच्याशी बोलून मग तू रेकॉर्ड कर बट आपल्याला निघायचंय फोटो काढायचा बाब्याला. अरे कुणाची सवय लागली फोटो काढायची आता पण स्वतःच बोलली फोटो काढ. तू कधी बसून येते मार्केट जवळच आहे इथून तर आता आपण जाता आता मार्केट मध्ये जाऊ. आता ही तीच जागा आहे बरं का फ्रेंड जिथं आपण आठवड्यातून खूप वेळा दिसत असेल येतो इथे मार्केटला. आपण ह्या जागेला पहिल्यांदा व्हिजिट केलं आणि बघितलं आतमध्ये काय आहे इम्पॉर्टन्स काय. मी असंच निघत होतो लकीली ते पंडितजी भेटले जातात आता मग त्यांच्याशी बोलणं चालू केलं मी तेव्हा त्यांच्याकडून समजलं या सगळ्या गोष्टी आणि या जागेचं इम्पॉर्टन्स आणि तेच मी थोडक्यात तुमच्या देखील सोबत शेअर केलं आणि आय एम शुअर की तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्तच माहिती असेल बट मला तरी जाणून बरं वाटलं ह्या सगळ्या गोष्टी. मुंबईमध्ये पण असं ठिकाण आहे. काय काय घ्यायचं आता फ्रुट्स वगैरे जरा भाजी वगैरे. ओके तुला त्याला हात लावायचा कशा हात लावणार त्याला लावायचं शाबाश 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 बस झालं हात लावला बस झालं सगळंच बंद आहे ना मग कशाला प्रॉब्लेम करतोय. चल ना अरे हा बघत होती तुला भाजी काय काय बेटा त्याला त्याला कसं आपण टच करणार त्याच्यासाठी आपल्याला घोडा पाहिजे मोठी शिडी पाहिजे त्याच्यासाठी. अजून काय घ्यायचं पूजा की झालं आता घरी ना डायरेक्ट आपलं नाहीये बेटा ते वो कितने का 70 इसमें हरे वाले में क्या फर्क है इसमें भी वही है पर इसमें पानी ज्यादा आता है तो ये वाले स्मॉल रहता है पर पानी ज्यादा है पानी ज्यादा है. अच्छा और टेस्ट में भी डिफरेंस है. अच्छा ज्यादा करके स्वीट रहता है. एक और स्ट्रॉ दे दो बुग्गो साठी घोड़े का दोन ही स्ट्रॉ निकल क्या घेऊन टाका बट आपण पण टेस्ट करून बघू. आपली मलाई देवाशी थोडी थोडी ताटगोळ्यासारखी टेस्ट आहे मस्त आहे पण पाणी पण याचं मस्त होतं टेस्टी होतं इथं नारळ पाणी पेक्षा. चला आपण घेतले बेटा ऑलरेडी घेतले चला खूप वेळा घेतले चला नाही नाही चला आहे आपल्याकडे बेटा चल तर येस फ्रेंड्स आपण केसला पण जाऊन आलो त्यासोबत काही फ्रुट्स वगैरे आणि काही भाजी पण घेतली आहे. असा होता आजचा काही दिवस जो तुम्ही बघितला इतका वेळ दिला फ्रेंड्स हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता मेट्रो चालले थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय. हा बघितली बघितली पहिला टेस्ट करते बरोबर आहे की नाही नंतर खाते. अरे वा भेटू आपण उद्या सकाळी 10 फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये. ओके थँक्यू ब्रो थँक्यू दीप आहे रे दीप आता बघतो रोज. थँक्स 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 अ लॉट दीप. कुठे क्लासेस ला ना आता घरी जातो कॉलेजला गेलो. अच्छा अरे वा कॉलेज बाय बाय थँक्यू थँक्स अ लॉट ब्रो हाय दादा हाय तुमचं नाव आदित्य मेरा आदित्य बाय 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 आदित्य. चल काय मलाही खायचे पूजेला मलाही पाहिजे नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स तर लाईक करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला ब्लॉगाचा. ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय. बाय केलं बेटा नाही घालणार. अरे काय झाडाचं पा सगळं सगळं पाहिजे का तुला झाड पीड फांद्या सगळं तोडून द्यायचा.